स्वागत आजच्या ठळक घडामोडी. कमी पटसंख्या असलेल्या शाळा लवकरच होणार बंद. राज्यातील 2 लाख अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून संपावर. नवभारत हायस्कूल भरणे इथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन. आणि डेरा सच्चा सर्च ऑपरेशन, 5 संशयित मुले मिळाली. सविस्तर वृत्त. खेड येथील रोटरी स्कूलमध्ये स्काउट आणि गाईडतर्फे साक्षरता अभियान जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल यांनी साक्षरता अभियान जनजागृती याबद्दल माहिती दिली. समाजामध्ये साक्षरता जनजागृती करणे का आवश्यक आहे याचं विवेचन केलं. समाजामध्ये अजूनही शिक्षणाचा अभाव दिसून येत आहे. अपूर्ण शिक्षणामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. तसेच फसवणूक होण्याची शक्यता असते. या जाणीवेतून रोटरी स्कूलच्या स्काउट गाईडतर्फे साक्षरता अभियान जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. शाळेच्या उपमुख्याध्यापिका भूमिका पटेल, स्काउट गाईड शिक्षक आणि इयत्ता 6वी 7वीतील स्काउट गाईडचे विद्यार्थी या कार्यक्रमाअंतर्गत काढण्यात आलेल्या फेरीमध्ये सहभागी झाले. या फेरीमधून साक्षरता अभियानासाठी प्रबोधन करण्यात आलं. फेरीमध्ये ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, साक्षर जनता भूषण भारता, साक्षर गाव सुंदर गाव, 1 2 3 4 साक्षरतेचा जय जयकार, घरोघरी एकच नारा साक्षरतेचा दिवा लावा अशी घोषवाक्य देण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतः या घोषवाक्याचे फलक तयार केले होते, त्यामुळे स्वनिर्मितीचा आनंद चेहऱ्यावर झळकत होता. स्काउट गाईड शिक्षक दीपक कदम, अर्चना गायकवाड, मेघा गुहागरकर, कल्पेश सकपाळ, स्वप्नील जाधव यांनी विद्यार्थ्यांना साक्षरता अभियान जनजागृती फेरीच्या कार्यक्रमास मार्गदर्शन आणि मदत केली. संस्था अध्यक्ष बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, मुख्याध्यापिका भूमिका पटेल, सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आता अडचणीत आल्या आहेत. कारण कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा 2 आठवड्यात बंद होणार आहेत. 0 ते 5 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या 286 पैकी 66 जिल्हा परिषद शाळा बंद केल्या जाणार असल्याचे संकेत जिल्हा परिषद शिक्षण सभापतींनी दिले आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा अहवाल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून दर आठवड्याला शिक्षण विभागाकडे पाठवण्यात येतो. सदर शाळेतील मुलांचे 500 मीटर ते 1 किलोमीटर असलेल्या शाळेत विलिनीकरण केलं जाणार आहे. बंद होणाऱ्या शाळांची मुख्याध्यापक ते केंद्र प्रमुखापर्यंत 13 सप्टेंबरला जिल्हा परिषदेत बैठक होणार आहे. या बैठकीत बंद करायच्या 66 शाळा कोणत्या दिवशी बंद करायच्या याचा निर्णय होईल. तर उर्वरित 220 कमी पटसंख्येच्या शाळांबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. खेड जेसीज वेध अंतर्गत 17 सप्टेंबर रोजी भरणे येथील साई रिसॉर्ट येथे आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेत ग्रुप डान्स, फॅशन शो, नाटिका, सादरीकरण, वक्तृत्व स्पर्धा, नेल पेंटिंग, फोटोग्राफी, फॅन्सी ड्रेस, ध्वज स्पर्धा, प्रश्नमंजुषा अशा स्पर्धा घेणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या चॅम्पियनशिपला 7,777 रुपये आणि चषक तर द्वितीय क्रमांकाला 5,555 रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत फक्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार असून प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्यांना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 12 सप्टेंबरपर्यंत संपर्क साधण्याचं आवाहन अध्यक्ष अमोल क्षीरसागर यांनी केलं आहे. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यातील 2 लाख अंगणवाडी कर्मचारी सोमवारी 11 सप्टेंबरपासून राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर जाणार आहेत. वेतनवाढीसाठी सरकारनं मानधन वाढ समिती गठीत केली होती. समितीनं सादर केलेल्या शिफारशीनुसार
मानधन वाढी संदर्भात मे 2017 पर्यंत सरकारी आदेश काढण्याचं आश्वासन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं होतं. मात्र आजपर्यंत याबाबत सरकारी पातळीवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने 11 सप्टेंबर पासून राज्यातील 2 लाख अंगणवाडी संपावर जात आहेत. कुंभार ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी उदय भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच महेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समितीची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. उदय भोसले यांनी 5 वर्ष उपसरपंच पद सांभाळलं असून गेल्या 20 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांच्याकडे समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय, नवभारत हायस्कूल भरणे आणि खेड तालुका शिक्षण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या खेड तालुका शालेय क्रीडा स्पर्धांचे आज शानदार उद्घाटन झालं. भरणे नाका येथील नवभारत हायस्कूलच्या भव्य मैदानावर या स्पर्धा खेळवल्या जात आहेत. 14 वर्षे, 17 वर्षे आणि 19 वर्षे वयोगटातील मुला मुलींमध्ये या स्पर्धा खेळवल्या जाणार असून खेड तालुक्यातील अनेक माध्यमिक शाळांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. उद्घाटन प्रसंगी खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, कुणबी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नवनीत इप्ते, सचिव ॲडव्होकेट टुल डफळे, खजिनदार राजाराम बैकर, स्कूल कमिटी सदस्य शिंदे तसेच पंचायत समितीचे खांडके प्रशालेचे प्राचार्य सुभाष सोनवलकर, उपप्राचार्य धना पाटील, पर्यवेक्षक बी एस सूर्यवंशी, समन्वयक बाळासाहेब भगत, संतोष शिर्के, सत्यवान धोत्रे, कबड्डीचे राष्ट्रीय पंच राजेंद्र चांदिवडे, संजय जाधव, जिल्हा पंच पुरुषोत्तम पाटील, प्रभू हंबर्डे, आनंद मोहिते, समीर यादव, महेश मर्चंडे उपस्थित होते. कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित अध्यापक विद्यालय भरणे या विद्यालयाचा प्रथम आणि द्वितीय वर्षाचा निकाल 100% लागला आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत मे 2017 झालेल्या बीएड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून महाविद्यालयातील अंतिम परीक्षेसाठी 79 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ए ग्रेडमध्ये 34 विद्यार्थी, बी ग्रेडमध्ये 38 विद्यार्थी, सी ग्रेडमध्ये 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयानं 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये नदिया धनसे प्रथम, प्रशांत पंडेरे आणि योगिता वायस्कर द्वितीय, तर ऋतू शहा तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झाली. सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापक माळी, पट्टेकरी, धुलगुडे, संगीता सूर्यवंशी, काजारी, दुधाळ, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं. यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्था अध्यक्ष इप्तेसर, सचिव ॲडव्होकेट टुल डफळे, सहसचिव धुमक गुर्जी आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं. 2 साध्वींच्या बलात्कार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आलेल्या राम रहीमच्या डेरा सच्च्या सौदामध्ये 2 दिवशी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. याआधी जिल्हा उपायुक्तालयामध्ये शोध पथकातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. शुक्रवारी करण्यात आलेल्या शोध मोहिमेमध्ये अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. यावेळी गुहेमध्ये 5 संशयित मुले सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामधील 2 अल्पवयीन मुलांना बाल सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलं असून 3 मुलांना पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवलं आहे. यावेळी डेरामधील कंट्रोल रूमसह अन्य 3 रूम जप्त करण्यात आल्या असून स्फोटक वस्तू सुद्धा मिळाल्या आहेत. 80 खोक्यांमध्ये ठेवण्यात आलेले फटाकेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. डेरा परिसरात 16 नाके तयार करण्यात आले असून निमलष्करी दलाच्या 41 तुकड्या सिरसामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ खेड मुंबई संचलित कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थाध्यक्ष नवनीत इप्तेसाहेब, सचिव तुल डफळे, सहसचिव धुमक सर, संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धस सर यांनी केलं. शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी स्वाती महाडिक आजपासून खऱ्या अर्थानं भारतीय लष्कराच्या सेवेत रुजू झाल्या. चेन्नईच्या पासिंग आउट परेडमध्ये त्यांनी लेफ्टनंट पदाची शपथ घेतली. संतोष महाडिक यांना 11 नोव्हेंबर 2015 रोजी कुपवाड्यात अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलं होतं. त्यानंतर या शहीदाच्या पत्नीनं अजिबात न डगमगता स्वतः लष्करात दाखल होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी खास स्वाती यांच्यासाठी लष्कर भरतीच्या वयाची अट शिथिल करून त्यांना लष्कर सेवेत रुजू करून घेतलं.
सॅमसंग मोबाईल कंपनीनं आणखी एक नवा स्मार्टफोन मोबाईल विश्वात लॉन्च केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी C8 हा नवा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. कंपनीनं या स्मार्टफोनची किंमत अद्यापही गुलदस्त्यात ठेवणं पसंत केलं आहे. कंपनीनं हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केला. काळ्या गोल्ड आणि रोज गोल्ड रंगामध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन रेअर कॅमेरे देण्यात आले आहेत. कोकण रेल्वेचं दुपदरीकरण, स्थानकांची निर्मिती तसेच कराड चिपळूण रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी कोकण रेल्वेला निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारनं कोकण रेल्वे महामंडळाच्या अधिकृत भाग भांडवलमधील सरकारच्या समभागाच्या प्रमाणात अधिकचे 702,57,76,000 रुपयाचे समभाग टप्प्याटप्प्यानं खरेदी करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कोकण रेल्वे महामंडळानं निर्माणाधीन आणि प्रस्तावित प्रकल्पांसाठी अतिरिक्त भाग भांडवल उभारण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार कोकण रेल्वेची परिवहन क्षमता दुपटीनं वाढवणं आणि अतिरिक्त 21 क्रॉसिंग स्थानकांची निर्मिती करणं, कोकण रेल्वेचं विद्युतीकरण, रोहा वीर मार्गाचं दुपदरीकरण आणि कराड चिपळूण रेल्वे मार्गाची उभारणी ही कामं प्रामुख्यानं केली जाणार आहेत. सरकारी बँकांची संख्या 21 वरून 15 आणण्याचा संकल्प सोडून काही महिने होतात तोच, सरकारनं आता ही संख्या घटवून 5 ते 6 मोठ्या बँका तयार करण्याचा निर्धार केला आहे. बँकांच्या या मर्जर प्रक्रियेमुळे सर्वसामान्य खातेदार पुरता गोंधळून जाणार आहे. त्याला त्याच्या पासबुक, चेकबुक, पे इन स्लिपपासून सर्व गोष्टी बदलाव्या लागणार आहेत. इतकंच नव्हे तर त्याच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डाची मालकीही एकत्रीकरणानंतरच्या मोठ्या होणाऱ्या बँकेकडे राहणार आहे. ही सगळी नसती उठाटेव करावी लागणार असून यामुळे खातेदार जेरीस येत असतानाच त्याला व्याज कपातीचा धक्काही सहन करावा लागण्याची शक्यता आहे. सध्या खाते असलेल्या बँकेचं विलिनीकरण किंवा एकत्रीकरण झाल्यानंतर त्या खातेदाराच्या ठेवी मात्र सुरक्षित राहणार आहेत. इतकाच काय तो दिलासा आहे. परंतु त्याचवेळी कर्जाची जबाबदारी या बँका ज्या मोठ्या बँकेत विलीन होतील त्या बँकेकडे जाईल. या मोठ्या बँकेला या कर्जाची वसुली जमली नाही तर तिच्या NPA मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. त्यामुळे जागतिक स्तरावर निवडक परंतु आकारानं मोठ्या बँका भारतात आहेत हे दाखवण्याच्या अट्टहासाला सुरुंग लागू शकेल. विश्वासू सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एकत्र होण्यास सांगितलेल्या सरकारी बँकांच्या संचालक मंडळामध्ये विलिनीकरणाचा संभाव्य आराखडा मंजूर घेण्यास सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. त्यासाठी 15 सप्टेंबर ही अखेरची तारीख देण्यात आली आहे. काही बँका आपल्या संचालक मंडळाच्या नियोजित बैठका 11 ते 14 सप्टेंबर या काळात घेणार आहेत. क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि त्याच्या फॅन्सचं अतूट नातं आहे. सचिनच्या अनेक फॅन्सला त्याचे क्रिकेट विश्वातील सारे रेकॉर्ड्स अगदी तोंडपाठ आहेत. 23 वर्षापूर्वी आजच सचिन तेंडुलकरनं इंटरनॅशनल वन डे क्रिकेटमध्ये पहिलं शतक ठोकलं होतं. आता पाहूया एक हटके बातमी. विमान चालवण्याचा छंद जोपासण्यासाठी नेदरलँडचा राजा विल्यम अलेक्झांडर यानं वैमानिकाची नोकरी स्वीकारली. तब्बल 20 वर्ष तो KLM रॉयल एअरलाईन्समध्ये सहाय्यक वैमानिक म्हणून काम करत होता. पायाशी लोळण घेणारं राजवैभव असतानाही केवळ छंद म्हणून वैमानिकाची नोकरी करणारा हा एकमेव राजा असावा. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कमी पटसंख्या असलेल्या शाळा लवकरच होणार बंद. राज्यातील 2 लाख अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून संपावर. नवभारत हायस्कूल भरणे येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन आणि डेरा सच्चा सर्च ऑपरेशन 5 संशयित मुले मिळाली. याचबरोबर खेळ वार्ता संपल्या. धन्यवाद.